हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज है शुक्रवार. तर आज मी डिसाइड केलं की तुमच्यासोबत माझ्या दिवसातल्या काही ॲक्टिव्हिटीज शेअर करेल. आणि आय होप तुम्हाला माझा जुना व्लॉग आवडला असेल. तर जर ज्यांना ज्यांना आवडला किंवा नसेल पण आवडला त्यांनी प्लीज प्लीज डू सबस्क्राईब टू माय चॅनल आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओज पाहत जा स्किप स्किप करून. काही लोक तर पाहत आणि सबस्क्राईब पण नाही करत आणि लाईक्स पण नाही देत. व्हॉट इज धिस यार, पैसे लागतात काय करायला? तुम्हाला काहीच नाही करायचं आहे, फक्त यूट्यूबवर जाऊन स्मीरा व्लॉग म्हणून टाकायचं आहे, सर्च करायचं आहे आणि तिथे सबस्क्राईब बटनवर क्लिक करायचं आहे आणि माझ्या व्हिडिओजला सगळे पाहायचे आहेत आणि लाईक करायचं आहे. दिस इज अ व्हेरी स्मॉल ॲक्टिव्हिटी यू हॅव टू डू, सो प्लीज डू इट. आणि तुम्हाला माझे सगळे व्लॉग्स आवडत असतील, नसतील आवडत तरी मला कमेंट्स करून पण सांगा की मला कुठे कुठे इम्प्रूव्हमेंटची गरज आहे, कारण मला तेवढी आयडिया नाही. मी काहीतरी बघून बघून करत असते की काहीतरी ॲड करायचं वगैरे म्हणून. आणि तुम्हाला सगळ्यांना आवडतील असंच काहीतरी ॲड करण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही सांगत चला मला की अजून काही ॲड करू शकते काय, तर मला खूप मोठी हेल्प होईल तुमची. ऑलमोस्ट एव्हरीथिंग इज रेडी, सकाळची कामं होत आले आहेत, फक्त थोडंसं रांगोळी पण झाली माझी छोटीशी काढून. उई, मी राकेशला सांगितलं पण होतं की दूध पॉज करा म्हणून, बट ते विसरले असतील. हे इकडे मी वांगे भाजून ठेवले आहेत, कणिक भिजवून ठेवली आहे, तांदूळ गहू झाले, सॉरी भात झाला आहे माझा, चहा ब्लॅक टी. सो फर्स्ट ॲक्टिव्हिटी इज टू वॉश धीज पॅकेट, कारण करोना आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वांग्याचा भरताची रेसिपी. तर ह्या वांग्यांना मी वॉश करून घेतलं होतं, टमाटर पण, दोन टमाटर घेतले आणि वांगे वॉश करून मी त्याच्यामध्ये त्याला बाहेरून कट करून असं कट कट करून पाहिलं. हे तुम्हाला दिसत असतील कट्स, की काही खराब वगैरे वांगे नाही आहेत काय म्हणून. त्याच्यानंतर मी त्यांना ऑइल ग्रीस केलं, टमाटर आणि मिरचीला पण ऑइल ग्रीस केलं. आणि त्याच्यानंतर मग माझ्याकडे आता मी घासायला टाकलं आहे, याच्यावर ठेवून मी गॅसवर भाजते. तर तसं सगळी ही सगळी प्रोसेस मी आधीच करून घेतली, आता मी समोरची प्रोसेस तुम्हाला सांगेल. तर ह्या वांग्याच्या वरचं मी भाजलेलं वेस्टेज मटेरियल काढलेलं आहे, आता मॅशरनी मॅश करून घेईल. तर हे इकडे सगळे इन्ग्रेडियंट्स रेडी आहेत, कढीपत्ता, टमाटर, मिरची, कांदा आणि सांबार. इकडे मॅश करून घेतलं आहे मी आणि इथे कढई ठेवलेली आहे. आता मी ॲड करेल सरसोचं तेल. तर काही भाज्या सरसोच्या तेलाने केल्या तर त्या टेस्ट छान देतात. आणि आता हिवाळा पण आहे तर हिवाळ्यामध्ये सरसोचं तेल खाणं चांगलं असतं. तेल झालं की ह्यात ॲड करेल मी जिरा मोहरी. लाईट सुरू नाही केला, लक्षात असतं माझ्या, अंधार वाटत आहे आणि वातावरण पण एकदम ढगाळ झालेलं आहे, म्हणजे 3-4 दिवसापासून ढगाळ ढगाळच वातावरण राहत आहे. तर आपला तेल झालेलं आहे, मी ॲड करेल लसूण होऊ देईल थोडा वेळ, देन आय विल ॲड मिरची, कढीपत्ता आणि थोडंसं त्याच्यानंतर हळदी पावडर ॲड केलेला आहे मी. इश शिट, कांदा उभा
मीठ पण मी ऍड करून घेतलेलं आहे। तर हे सगळं थोडंसं मी तेलामध्ये होऊ देईन आणि मग टमाटर ऍड करेल। टमाटर पण मी टाकून घेतलेले आहे। हे थोडंसं होऊ देईन मी अँड देन आय विल ॲड बीन्स। टमाटर पण झालेले आहेत। आता हे ॲड करून घेऊ आपण। हे इकडे मी ॲड केलं आहे आणि सगळे मिक्स पण करून टाकलं आहे। आता हे थोड्या वेळ होऊ देईल आणि मग सांबार ॲड करेल। आत्ता मी करते पोळी। तर ही इकडे आपली भाजी होत आली आहे आणि चला तुम्हाला आजचं वातावरण दाखवते मी कसा ढगाळ आहे। ऊन एक पण नाही, एवढी सकाळ आहे। असं वातावरण एकदम, अशा वातावरणामध्ये एकदम खूप आळस येतं। भरता इज रेडी टू सर्व। आता फक्त त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून घेईल। डन। बघू शकता तुम्ही पडत होते आत्ता। आणि मी आता ठेवला आहे चहा, राकेश उठतील आता थोड्या वेळामध्ये। आणि इकडे दूध गरम करायला ठेवलं आहे। तर आज आहे इंटरनॅशनल मेन्स डे। आपल्या कोणालाच माहिती नसते, आपण नेहमी वुमेन्स डे सेलिब्रेट करतो आणि खूप जास्त प्रमाणात त्याला आत्मसात पण दिलं जातं। सगळे म्हणजे फॅमिली, काही फॅमिलीज अशा आहेत जे वुमेन्स डेच्या दिवशी सेलिब्रेशन करतात, केक आणतात, केक कट करतात, सेलिब्रेट करतात पूर्ण जगामध्ये। पण कोणाला हे नाही माहिती, खूप साऱ्या जणांना हे नाही माहिती की इंटरनॅशनल मेन्स डे पण असतो। कारण माणसांना तेवढं महत्त्व नाही दिलं जात आहे। असं नाही, काही आपण कसं आहे ना, हे सगळं जे सेक्शुअल हरासमेंट अँड ऑल असं खूप काही आहे, पुरुष करत आहेत, बट काही लोक पण, काही पुरुष चांगले पण आहेत, तर त्यांच्यासाठी आपण हे सेलिब्रेट करायला पाहिजे। ॲक्च्युली मला पण नव्हतं माहिती की आज इंटरनॅशनल मेन्स डे आहे म्हणून। तर मला आता गुगलवरून माहिती पडलं की आज इंटरनॅशनल मेन्स डे आहे। तर सगळ्या चांगल्या पुरुषांना, वाईट पुरुषांना बिलकुल विश नाही करणार, सगळ्या चांगल्या पुरुषांना माझ्याकडून इंटरनॅशनल मेन्स डेच्या हार्दिक शुभेच्छा, आंतरराष्ट्रीय पुरुष दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। अर्ध इंग्लिशमध्ये बोलली आणि अर्ध मराठीमध्ये। तर सगळ्यांना माझ्याकडून पुरुषांना शुभेच्छा। असं नाही आहे की काही पुरुष चांगले नसतात, ह्या जगात खूप सारे पुरुष चांगले आहेत, त्यांना फिलिंग्स आहेत। आपण आपल्या मनात काय झालं आहे ना की पुरुष म्हटलं की थोडं, दुसरा पुरुष म्हटलं की थोडं मनामध्ये हेच येते की पुरुष चांगले नसतात, पण पुरुष खूप चांगले असतात। आपल्या फॅमिलीमध्येच बघा ना, आपण बघतो आपले पप्पा, आजोबा, भाऊ आपले आणि मामा, जे पण आपल्या फॅमिलीतले पुरुष आहेत ते सगळे आपल्याला चांगलेच वाटतात आणि असतातच चांगले। आपण बघत नाही, लक्ष नाही देत तेवढं। पुरुषामुळेच आता मॅक्सिमम घरी जे घर चालतात ते सगळे पुरुषांमुळेच चालतात। ते सगळे ट्राय करतात की आपली फॅमिली सुखी राहिली पाहिजे, तर त्यांना पण, त्यांच्यासाठी पण दिवस साजरा केला पाहिजे आपण। आता राकेशला माहिती नाही, त्यांना माहिती आहे की नाही की आज इंटरनॅशनल मेन्स डे आहे म्हणून। तर मी त्यांना विश करेल, होप ही विल फील व्हेरी गुड, आणि त्यांना स्पेशल फील करवण्याचा प्रयत्न करेल मी। तर तुमच्या आजूबाजूच्या पुरुषांना तुम्ही महत्त्व द्या आणि त्यांना पण विश करा, तुम्ही सेलिब्रेट करा। असं नाही की मेन्स डे आहे तर जस्ट जाऊ द्या, वुमेन्स डे आहे तर खूप सेलिब्रेट करा। वुमेन्स पण चांगले आहेत, मेन्स पण चांगले आहेत, काही असतात नालायक लोक तर त्यांचं सोडून द्या, जे चांगले लोक आहेत त्यांना विश करा, त्यांना स्पेशल फील करवा। तुमच्या फॅमिलीतले जेवढे पण पुरुष आहेत त्यांना, आपल्या नवऱ्यांना स्पेशल फील करवा, दे विल फील व्हेरी गुड। तर आता राकेश उठले की त्यांना विश करेल मी। तर मी राकेशला विश केलं
हॅपी इंटरनॅशनल मेन्स डे म्हणून. तर राकेश बोलले मला नाही आवडत हे कुठले डेज वगैरे, ऑल डेज आर सेम. तर माझीच गुगली झाली, बट इट्स ओके. असते कोणाला आवडत आहे कोणाला नाही आवडत. तसं पण राकेशला कुठले डेज आवडत नाही, त्यांना व्हॅलेंटाईन डे नाही आवडत, बर्थडे सेलिब्रेशन वगैरे स्टेटस ठेवणं वगैरे नाही आवडत. बट माझ्यासाठी म्हणून ते व्हॅलेंटाईन डे वगैरे सेलिब्रेट करतात मला खुश करायसाठी. तर इट्स ओके, नाराज व्हायची काही गरज नाही. तर आणि हां, मी हे एक सांगायला विसरली की मी आज भरताचा वांग्याची रेसिपी शेअर केली तुमच्यासोबत. तर माझ्या एका मैत्रिणीची म्हणजे डिमांड होती, मला सजेशन होतं की तू वांग्याचा भरताचा एक व्हिडिओ बनव म्हणून. डानू आहे ती, तर थँक्यू डानू, तिने मला सजेस्ट केलं की याचा व्हिडिओ बनव म्हणून. सो थँक्यू सो मच डायना, आम्ही तिला प्रेमाने, माझी स्कूल फ्रेंड आहे डानू, तर आम्ही तिला प्रेमाने डायना म्हणतो सगळे. तर थँक्यू टी टाईम. आता सायंकाळ झाली आहे तर आता चहाची वेळ झाली आहे माझ्या. मी ब्लॅक टी घेते. सुरुवातीला मला कसं तरी वाटायचं, पण आता मला आवडायला लागला ब्लॅक टी. तर चलो, मी आता ह्या ब्लॉगची इथेच एंडिंग करते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे मला कळवा कमेंट्समध्ये. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो थँक्यू, बाय. आणि एक सांगायला विसरली ब्लॉगमध्ये, मी आर्यन अंशूला खूप जास्त मिस करत आहे, कारण मी सर्वात जास्त त्यांच्याशी टाईम स्पेंड करत होती, त्यांच्यावर शिवणं अभ्यासासाठी वगैरे. आणि हां, आर्यन माझा कॅमेरामॅन होता, त्याला रिक्वेस्ट करून कशी तरी मी व्हिडिओ शूट करायला लावत होती, आता मला स्वतःच करावं लागतं. सो मिस यू आर्यन आणि अंशू पण.